नमस्कार मराठी आरोग्य संजीवनी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे ही फोड म्हणजे आयुर्वेदातील एक चमत्कार आहे अनेक आजार हे याच्या सेवनानं बरे होतील तुम्हाला बाजारामध्ये परिसरामध्ये सहजपणे ही मिळून जाईल बघा याचा सर्वात मोठा फायदा हा मोतखड्यावर उपचार म्हणून होतो मोतखडा कितीही मोठा असू द्या त्याचे लहान लहान तुकडे करण्याचे औषधीय गुण हे यामध्ये आहेत मोदखड्याच्या वेदनापासून पटकन आराम तर मिळतो शिवाय किडनीची पूर्णपणे स्वच्छतासुद्धा होते याशिवाय बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेची पोट साफ न होण्याची समस्या असेल तीसुद्धा या पदार्थानं नाहीशी होईल अपचन पोटात गॅस होणं वारं वारंवार पोट दुखणं अशा पोटाच्या तक्रारीसुद्धा दूर होतील शिवाय पोटावर सतत वाढत जाणारी चरबीसुद्धा कमी व्हायला मदत मिळणार आहे बघा शरीरात वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल कमी करतं ज्यामुळं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं हृदय निरोगी राहतं ज्यामुळं हार्ट अटॅकचा धोकासुद्धा टाळता येतो शरीरात वाढत जाणारी उष्णतासुद्धा या पदार्थांना कमी होते विंचूद अंशामुळे होणारा भयंकर त्राससुद्धा त्वरित कमी करायचा असेल तर हा पदार्थ अत्यंत उपयुक्त असा ठरतो उलटी मळमळ आजारपणानंतर गेलेली तोंडाची चवसुद्धा या पदार्थानं परत येते पित्तामुळं डोकं दुखत असेल तोंडाचा वास येत असेल पित्तविकार असतील अशा सर्वांवर उपयुक्त ठरणारी ही फोड आहे गळलिंबूची गळलिंबू ज्याला महाळुंग म्हणूनसुद्धा ओळखतात संस्कृतमध्ये आम्लकेशर बीजपूर बीजक मातुलुंग तर हिंदीमध्ये बिजोरा निंबू म्हणून ओळखलं जातं सायट्रस मेडिका असं याचं हे शास्त्रीय नाव आहे बघा मुतखड्याचा जर त्रास असेल अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तर या एक मोठा गळलिंबू घ्यायचा आहे आणि त्याचे तीन काप करायचे आहे सकाळी एक काप दुपारी एक काप आणि संध्याकाळी एक काप असं दिवसातून तीन वेळा एक लिंबू खायचं आहे आणि प्रत्येक फोडीसोबत एक ग्लास पाणी प्यायचं आहे आणि आपल्याला अर्धा तास चालायचं चा आहे मोतखड्यापासून आराम मिळायला हा उपाय अत्यंत उपयुक्त असा ठरतो शिवाय जर विंचूजवंश झालेला असेल तर या गळलिंबूची बी आहे ही बी वाटायची आणि दंश स्थानावर लावायचा आहे याचा लेप विंचवाच्या वेदना कम व्हायला मदत मिळते बघा ज्यावेळी चरबी साचलेली असेल किंवा हार्टच्या संबंधित जर तुम्हाला आजार असतील तर अशावेळी या गळलिंबूचा रस हा घ्यायचा आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि सोबत मध घ्यायचं आहे आणि हलवून एकजीव करून याचं सेवन करायचं आहे चरबी कमी होऊन व्हायला आप आपल्याला हा उपाय खूप उपयुक्त असा ठरतो ज्यावेळी तोंडाची चव गेलेली असते अपचनाचा त्रास असतो अशावेळी याची एक फोट चावून चावून खावी तोंडाची गेलेली चव तर गे परत येते तोंडाचा वाससुद्धा निघून जायला मदत मिळते पोटामध्ये गॅस होणं असेल पोट दुखणं असेल अपचन असेल यापासून सुटका करण्यासाठी याची एक फूडसुद्धा आपल्याला उपयोग ठरते शिवाय उष्णता वाढत असेल अशावेळी एक फोट चावून चावून सालीसह खायला विसरायचं नाही मित्रांनो याची सालसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं जबरदस्त असलेलं हे गळलिंबू आहे आयुर्वेदातील एक चमत्कार आहे मित्रांनो याचा आवर्जून लाभ घ्यायला विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा आवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंतसुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद